सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व शेतकरी बंधू आणि माझे सहकारी, आजचा हा जो कार्यक्रम आहे खरं म्हणजे हा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची पर्वणी आहे असं मी म्हणेन। कारण विदर्भामध्ये अतिशय कापसाच्या उत्पादनामध्ये क्रांती करणारे असे आपले अमृतराव देशमुख साहेब यांनी अमृत पॅटर्न या नावानं एक स्वतंत्र पॅटर्न असा कापसाच्या उत्पादनामध्ये निर्माण केलेला आहे आणि या पॅटर्नच्या संदर्भानं आपल्या भागातील शेतकऱ्यांना या पॅटर्नचा लाभ व्हावा किंवा कपाशी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यामध्ये त्यांना उत्पादन वाढीसाठी प्रवृत्त व्हावं किंवा त्या पॅटर्नचा अवलंब करून आपलं उत्पादन वाढवावं यासाठी आपण हा आजचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। आपण असं म्हणूया की एक दुग्ध शर्करा योग आहे आणि ह्या योगाचे आपण साक्षीदार आहोत। तर सर्व शेतकऱ्यांना माझी अशी विनंती राहील की त्यांनी या अमृत पॅटर्नच्या संदर्भानं जी काही माहिती आपल्याला मिळणार आहे त्या माहितीचा फायदा घेऊन किंवा लाभ घेऊन आपल्या शेताचं उत्पादन किंवा आपल्या कपाशीचं उत्पादन 30 क्विंटल, कारण त्यांनी 30-35 क्विंटल 51 क्विंटलपर्यंत गेलेले आहेत ते अगदी फोडव्यासहित, तर मी म्हणतो आपलं जरी 25 क्विंटलपर्यंत जरी गेलं तरी आपल्याला त्याचा फायदा झाला असं खऱ्या अर्थानं म्हणता येईल आणि या सगळ्याचा लाभ आपण घ्यावा ही एवढीच यावेळी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। आज या ठिकाणी आपलं कृषी विज्ञान केंद्र दहेगाव यांच्या वतीनं कपाशीचं जास्तीत जास्त चांगलं उत्पादन कसं घेता येईल यासाठी मुद्दा म्हणून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलेले, ते स्वतः एक शेतकरी आहेत। गेली 27-28 वर्ष कपाशी असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, अशा वेगवेगळ्या पिकामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून आणि कपाशीचं जून ते नोव्हेंबर फक्त ह्या 155-160 दिवसामध्ये त्याची जोपासना करून कमीत कमी 30-35 क्विंटल उत्पादन कसं घेता येईल अशा पद्धतीचं स्वतःच्या अनुभवातून स्वतः काही तंत्र विकसित केलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या अनुभवातून शेतकऱ्याला जर काही 4 गोष्टी सांगितल्या तर ढगेसरीत आहेत। शास्त्रज्ञापेक्षा शेतकऱ्याकडून जे काही ज्ञान आपल्याला मिळेल ते आपल्याला लवकर लक्षात येतं आणि म्हणून आज मुद्दाम ते जवळजवळ 425 किलोमीटरहून आले, कालच ते इथं मुक्कामी आले, कारखान्यावर मुक्कामाला होते आणि अशा पद्धतीनं त्यांनी फार मोठं काम ह्या कपाशी असेल, सोयाबीन असेल, तूर असेल या पिकामध्ये केलेलं आहे आणि मुद्दाम त्यांचं मार्गदर्शन आपल्याला व्हावं, त्यातून आपल्याला आपली उत्पादकता कशी वाढवता येईल अशा पद्धतीचा आपला प्रयत्न व्हावा अशा पद्धतीनं ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे सगळ्या क्षेत्रातले मार्गदर्शक ह्या भागाचे माजी आमदार, कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय पांडुरंगजी अभंगसाहेब। अभंगसाहेबाच्या बाबतीत तालुक्याला काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण कुटुंब व्यवस्था कशी सांभाळावी, समाजकारण कसं करावं, राजकारण कसं करावं, सहकारात कसं काम करावं, अध्यात्म क्षेत्रात कशा पद्धतीने काम करावं ह्या सगळ्या क्षेत्रातलं जर मार्गदर्शन कुणाकडनं मिळत असेल तर ते आदरणीय अभंगसाहेबांकडून मिळतं याचा निश्चित आपल्या सर्वांना अभिमान आहे। आपल्या तालुक्याचे माजी सभापती, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आदरणीय काशनाथ अण्णानवले पाटील, आमचे सहकारी संचालक अशोकदादा मिसाळ आहेत, आपले शिवाजीरावजी कोलते साहेब आहेत, अमृत पॅटर्नचे जनक अमृतरावजी देशमुख साहेब त्यांच्याबरोबर आलेले, ऊसामध्ये 85-90 टन उत्पादन विदर्भात निघतं साहेब मी पहिल्यांदाच ऐकलं, त्यांच्याबरोबर आलेले दुसरे त्यांचे सहकारी देशमुख साहेब, ही सगळी मंडळी, कारण त्यांना ठोंबरे साहेबांचं मार्गदर्शन विदर्भात काल मला ते सांगत होते।
म्हणजे अशा पद्धतीनं जिथं आपल्याला वाटत नाही की मी तिथला शेतकरी एवढा प्रगतिशील असेल एवढा विचारवंत असेल, पण अशा पद्धतीची शेती तिथं सुद्धा केली जाते याचा निश्चितपणे आपण गुणात्मक विचार केला पाहिजे. आणि या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर उद्या आपल्याला कपाशीची लागण करायची, मी त्यांना सांगत होतो साहेब आम्ही फरदड काय घेत नाही, आम्ही खोडवा घेत नाही, आमचं कपाशीचं राहणं आम्हाला नोव्हेंबरमध्ये रिकामं झालं पाहिजे. ते म्हटले काहीच हरकत नाही, 15 जूनपर्यंत तुम्ही लागण करा, 1 जूनपासून 15 जूनपर्यंत, आणि 15 नोव्हेंबरला कुशल रोटा घाला, त्याचे 2 फ्लश घ्या, मग त्यांच्या लागणीची पद्धत थोडीशी आपल्याला समजून घेऊ त्यांच्याकडूनच. त्यांनी जोडओढ पद्धतीची लागण केलेली, मध्ये मोठा पट्टा सोडलेला आहे, आणि तो पट्टा याच्यासाठी सोडला आहे की जर जास्त पाऊस झाला तर सूर्यप्रकाश हवेने लवकर रान कोरडं होतं. एखाद्या शेतकऱ्याने जर पाणी दिलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाऊस झाला तर आपण सगळे डीप सॉईलमध्ये गंगथडीचे लोक म्हणजे जास्तीत जास्त कपाशीची शेती करणारे लोक आहोत, आणि पाऊस झाल्यानंतर आपली पातेगळ होती, पावसाची वाट पाहतो 8-10 दिवस आपण पाणी देत नाही म्हणून पातेगळ होती. तर त्याच्याऐवजी फक्त त्या जोडवळीमध्ये पाणी दिलं म्हणजे 4x6 जर पट्टा तयार केला तर 4 फुटाच्या पट्ट्यामध्ये पाणी दिलं तर 6 फुटाचा पट्टा खाली राहतो, आणि त्याच्यामुळं रान लवकर कोरडं व्हायला मदत होते, पातेगळ होत नाही. आणि त्यांची दुसरं एक टेक्निक आहे, आलेलं पातं 100% कसं जिवंत ठेवायचं, कारण तुमच्या झाडाला जर 100 पाते लागले आणि त्याच्यातले जर 40 गळ आले तर ती 40% गळ होती ती कशी थांबवता येईल, हे एक तंत्र त्यांनी स्वतः विकसित केलेलं आहे. काल मला ते सांगत होते, म्हटलं बोंडाचं वजन आमच्या वरच्या बोंडाचं वजन 2.5-3 ग्रॅमच्या पुढं येत नाही, खालचे आपल्या 2 फांद्याचे 3 फांद्याचे वजनं आपल्याला 5-6-7 ग्रॅमपर्यंत येतात. ते म्हटले तेच तंत्र आम्ही लक्षात घेतलं आणि ते तंत्र विकसित केलं की शेंड्याचं बोंडसुद्धा 5 ग्रॅम कसं काढता येईल, अशा पद्धतीचं तंत्र त्यांनी विकसित केलेलं आहे. ते त्यांच्याच तोंडून त्यांच्याच अनुभवातून आपल्याला सविस्तर ते ऐकायचं आहे, आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे.